नमस्कार. आज आपण उपवासाची भेंडीची भाजी बनवणार आहोत. त्यासाठी मी ती भेंडी चिरून घेतलेली आहे. भेंडी धुवून पुसून ठेवली होती आधी, मग चिरून घेतली. दाण्याचं कूट, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि मीठ, याच्यामध्ये आपण काही घातलेलं नाही आहे, फक्त जिरे आणि हिरवी मिरचीचा ठेचा आहे. चला तर मग बनवायला घेऊया. याला पण मी शेंगदाण्याचंच तेल वापरणार आहे. एक चमचा तेल घेतलं मी यात. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला तुम्ही. भेंडीची भाजी आपण लाल तिखटाची सुद्धा करू शकतो. मिरची परतून झाली माझी. आता मी भेंडी टाकते. मी थोडीशी साखर आणि लिंबाचा रस टाकणार आहे. अगदी जास्त नाही, थोडंसंच टाकायचं. तिला 5 मिनिट अशीच वाफत ठेवायची. भेंडीला झाकायचं नाही तर ती चिकट होईल. भेंडी माझी परतून झालेली आहे. आता मी दाण्याचं कूट टाकते याच्यात. आपली भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.